नमस्कार मराठी भाषा संवर्धन समिती ही पुणे महानगरपालिकेनं स्थापन केली आणि त्यांच्यातर्फे आता आपण मराठी भाषा संवर्धन पंधरडा अतिशय आनंदानं मनापासनं साजरा करतोय या मराठीला मुकुंदराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम एकनाथ नामदेव सगळ्यांनी पुढं आणलं पण अनेक मराठी दिग्गज साहित्यिकांनी ही मराठी घराघरामध्ये पुढे पोहचवली त्यातलं एक माझं अतिशय आवडतं नाव म्हणजे प्राध्यापक द मा मिराजदार आम्ही त्यांना दादा म्हणायचो द मा मिराजदार हे पंढरपूरचे आणि ते म्हणले पंढरपूरला त्या काळी काय होतं आषाढी कार्तिकेच्या तेवढा मोठा व्यवसाय व्हायचा इतर वेळेला गाव शांत असायचं मग काय करायचं तर संध्याकाळी दुकानं बंद झाली की त्या फलाटावर लोकांनी जमायचं आणि गप्पा मारायचं गावात काय झालंय काय त्याच्यात आम्हाला म्हणले कथाबीजी मिळत होती आणि मिराजदारांना वाचनाची एवढी आवड होती की ते म्हणले तिथल्या वाचनाला जा जाऊन मी सगळी सगळी पुस्तकं वाचत होतो त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर शेळी एखादे पानं खालताना सगळा फडशा पाडते तसा मी पुस्तकांचा फडशा पाडत होतो एकदा तर म्हणले मी वाचनात इतका गुंग झालो तो वाचनालयातल्या लोकांना कळलं नाही आणि ते वाचनालयाला ला कुलूप लावून निघून गेले आणि मग घरच्यांना काळजी हा मुलगा गेला कुठे आणि मलाही काळजी आता भूक लागली म्हणून मी रस्त्याच्या बाजूला येऊन ओरडायला लागल्यावर मग लोकांनी सांगितलं आत मुलगा आणि काढला अशी वाचनाची आवड पाहिजे ही मराठी वाचनाची आहे आणि त्यांच्या घरात वडिलांना भेटायला जी मंडळी यायची ती एक एक खटले वगैरे सांगायचे वकील होते ते त्यामुळं म्हटलं मला कथा बीज मिळत होती काय काय आणि सगळ्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे फळाटावर बसल्यावर ज्या गप्पा सांगायच्या त्यातनं एक एक किस्से मिळायचे मिराजदार पुढं म्हणतात तुम्ही मला किस्सा द्या मी तुम्हाला कथा देतो त्याच्यावर हे त्यांचं सामर्थ्य होत आणि असे दादा मराठीतले विनोद इतके जबरदस्त सांगायचे ते म्हणले पाच माणसं फक्त कडेला पाहिजेत बास बाकी काही नाही आणि निवांतपणे एक झालं की दुसरा किस्सा सांगत बसायचे हे सगळे मजा मजा करणारे असे ते होते त्यामुळे चित्रपटांना त्यांनी कथा नक दिली त्यांचे अनेक चित्रपट निघाले ही त्यांचे निघाले म्हणजे काय ते म्हणतात ही सगळी देणगी ही मराठी भाषेची आहे ती जाणा आणि त्यात नाही करायचे विनोदाला काय म्हटले पूर्वी त्या काळात पंढरपूरला फलाटावर बसलेले असताना तिथे कसं आहे ते पुजारी जे होते तो तर विठ्ठलाचा पुजारी वेगळा असायचा आणि रुक्मिणीबाईचा पुजारी वेगळा तर रुक्मिणीचा पुजारी आहे त्यांना ज्या त्यांना वेगळा शब्द म्हणायचे आणि यांना वेगळा म्हणायचे तर रुक्मिणीचा पुजारी आहे त्यांना म्हणायचे काय बाई साहेब असं म्हणायचं जो पुजारी असला तरी तर तो आल्यावर त्यांना म्हटले काय बाई साहेब आज इकडे कुठे तर ते तेव्हाने आशामतीला गेलो तो आता तो माणूसच आहे पण रुक्मिणीचा पुजारी म्हणून तसा आहे पण या शब्दात ही मजा सगळी चालायची आणि गप्पा मारणं हा पंढरपूरकरांचा जो आवडता छंद होता त्यातनं दमा पुढं पुढं आलेले होते प्रचंड वाचन केलेलं होतं लग्नाची वेळी नाटकात त्यांनी काम केले होते म्हणजे नाट्य क्षेत्रातलाही अभ्यास आपापच झालेला होता आणि कथा लेखन कथास कथा माझ्या बापाची पेंड असून गोष्टीच गोष्टी या एकोणीसशे त्र्याण्णव मधल्या कथासंग्रहापर्यंत दमानी किती गोष्टी लिहाव्यात दोनशे सतरा कथा लिहिल्या त्यांचे चोवीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले सकाट्या हसनाव गुदगुल्या गम्मत गोष्टी विरंगुळा सरमिसळ चुटक्याच्या गोष्टी माकड मेवा गप्पा गोष्टी भोजन भाऊ हुबेहू मिराजदारी भूताचा जन्म बोकरवाडीच्या गोष्टी बेंडबाजा विरंगुळा कप्पांगण नावेतील तीन प्रवासी खडे आणि ओरखडे जावई बापूंच्या गोष्टी अहो एक एक पुस्तकांना एक एक आठवडा तुम्ही त्याच्या तर होत राहाल आणि त्यातला आवडलेला भाग हा दुसऱ्याला सांगत राहा फार मजा येते मजा येते आणि त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम सुरू केले त्यांच्या बरोबर व्यंकटेश माडगुळकर असायचे आणि शंकर पाटील सुरुवात झाली नागपूरला बोलवलं होतं नागपूरच्या याच्यात पोस्टाचा तो, तो, पोस्टा तो कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाला आणि मग सगळीकडनं त्यांना आमंत्रण आले सगळीकडे त्यांचे कार्यक्रम चालू झाले इतकी मागणी यायला पुढं पुढं आता एक एकटे करायला लागले दराजदारांच्याकडे एकदा सरकारी लोक आले आणि ते म्हणले अहो तुमच्या कार्यक्रमाला केवढी गर्दी होती आमच्या कार्यक्रम आम्ही हो काय कार्यक्रम ठेवला तो माणसंच येत नाहीत तेव्हा तुमचे कार्यक्रम ठेवतो ते म्हणले तुमचा विभाग कुठला सरकारी म्हणजे ते म्हणले आम्ही कुटुंब नियोजनाकडून आलोय म्हणले तुमचं कुटुंब नियोजन वेगळं आणि माझ्या विनोदी कथा वेगळ्या नाही नाही म्हणले तुम्ही तुमचीच कथा सांगायची आमच्या विभागाचं एखादं वाक्य बोलायचं बाकी काही नाही म्हणले तुमच्या नावावर गर्दी होते आणि पंचवीस कार्यक्रम दिले आत पुरे करायचे म्हणले या मंडळीने कुठं कार्यक्रम ठेवावा शाळेत ठेवलाय कुटुंब नियोजनाचा म्हणजे गर्दी गोळा करायला श्रम नको म्हणले मुलं आहेत पुढ्यात करायचे आपले आणि प्रास्ताविक झालं कुटुंब नियोजनावर मिराजदार कथा सांगायला लागली मुलं हसत होती मजा करत होती गर्दी चांगलेच मजाच चाललो होते शिक्षक हसत होते आणि मिराजदार मधनच लक्षात आल्यावर म्हणायचे दोन मुलात अंतर ठेवा म्हणजे आपलं मानधन ठीक झालं म्हटले आणि पुढं कथा सांगायची स्काउटचे गुरुजी होते ते कार्यक्रमाला उशीरा आले होते त्यांनी हे प्रास्ताविक ऐकलेलं नव्हतं आणि ते उभे राहून बघतायत की पाहुणे मधनं सांगतायत दोन मुलात अंतर ठेवा आणि मुलं अंतर का ठेवत नाहीत इकडे एकदा इकडे एक बघायचे जा। पुन्हा ज्याला मिराजदार म्हणले दोन मुलात अंतर ठेवा त्यांनी खिशातली शिट्टी काढली फुर्र पण शिट्टी वाजवली आणि हौद्यात उडी मारून मुलांच्या जाऊन म्हणले हे मुलानो अंतर ठेवा अंतर ठेवा अंतर ठेवा पा माग अंतर ठेवा अंतर ठेवा आणि माध्यावर जाऊन तिथनं मिराजदारांना विचारतायत एवढा अंतर बास का <laughs> काय मजा आहे बघा या मराठीत कसले हे विनोद वेळेला घडलेले हे आणि दादा मिराजदार हे फार आनंदाने हे सगळं सांगत असतात सांगत असतात अशा मिराजदारांच्या कथा जरूर ऐका कथा सांगत राहा आणि या मराठीला अधिकाधिक वैभव घडवण्या धन्यवाद